नागपूर महानगर पालिकेच्या परिवहन विभागातर्फे 2021-22 सुधारित व 2022-23 प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी परिवहन समितीचे सभापती जितेंद्र कुंकणे यांच्याकडे सोपवला असून त्यांनी या अर्थसंकल्पाबद्दल माहिती दिली. यावेळी महापालिकेच्या परिवहन विभागाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यात प्रामुख्याने येत्या आर्थिक वर्षात 176 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मंगळवारी मनपा मुख्यालयातील परिवहन समिती सभापतींच्या कक्षात परिवहन समितीची सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. कोरोनाच्या कालावधीनंतर आता नागपूर महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या स्वतःला रुळावर आणण्याच्या कसरती करत आहे. त्याचप्रमाणे परिवहन विभागही स्वतःला पर्यावरणपूरक बनविण्यावर भर देत आहे. यावेळी परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी सदर अर्थसंकल्प समितीला सादर केला. भेलावे यांनी निवेदनात सांगितले की वाठोडा येथील 10 एकर जागेवर नवीन बस डेपो तयार करण्यात येणार आहे. तरी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात 145 कोटींच्या निधीची मागणी त्यांनी केली आहे. मंगळवारी समितीच्या बैठकीत परिवहन प्रशासक रवींद्र भेलावे यांनी परिवहन सभापती बंटी कुकडे यांना अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये येत्या आर्थिक वर्षात 176 इलेक्ट्रिक बस खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, तर दुसऱ्या टप्प्यात 100 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचाही प्रस्ताव होता. आज परिवहन समितीची सभा झाली. समितीच्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण विषय, त्याला कार्योत्तर मंजुरी आज परिवहन समितीने दिली आहे. माननीय केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांचं एक स्वप्न आहे की नागपूर शहर आणि त्यामध्ये नागपूर महानगरपालिकेतील मोठी समिती परिवहन समिती ज्या बसेस सेवा जनतेला लोकार्पित करीत असते, जनतेच्या सेवेमध्ये असते, हे पर्यावरणपूरक असलं पाहिजे. नागपूर शहर हे पर्यावरणपूरक असलं पाहिजे. त्याकरिता आज आम्ही काही बसेस ज्या CNG कन्वर्ट केल्या आणि माननीय नितीनजी गडकरी यांनी केंद्र शासनाच्या निधीतून आम्हाला 199 कोटी हा निधी प्राप्त झाला आहे पर्यावरण व्यवस्थेसाठी. त्या माध्यमातून 94 कोटी हे शहर बस घेण्यासाठी, इलेक्ट्रिक बस घेण्यासाठी हे आम्हाला प्राप्त झालेले आहेत. आज समितीने ह्या 115 बसेस विकत खरेदी करण्याकरता म्हणजे ई निविदेद्वारे टेंडरद्वारे खरेदी करण्याकरिता आज परिवहन समितीने कार्योत्तर मंजुरी दिलेली आहे. म्हणजे याच्या आधी केंद्र शासनाकडून फेज 1 आम्हाला 40 बसेस प्राप्त होणार, ज्या मार्च महिन्यामध्ये जनतेच्या सेवेमध्ये त्या दाखल होणार. 6 इलेक्ट्रिक बस महिलांसाठी ज्या राखीव आहेत त्या आधीच्या 6 बसेस, स्मार्ट सिटीकडनं येणाऱ्या 15 इलेक्ट्रिक बसेस त्या AC बसेस असतील आणि अशा 65 बसेस आणि यानंतर 115 बसेस आम्ही खरेदी करतो आहे. म्हणजे आजपर्यंत नागपूर शहरामध्ये महाराष्ट्रात इलेक्ट्रिक बस ही चालते, पर्यावरणपूरक बस चालते, जनतेची तिला साथ आहे, जनतेचं त्याला सहकार्य आहे आणि माननीय नितीनजी गडकरी आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जे काही नागपूर शहरात विकासाचा हे उचललेला आहे, विडा उचललेला आहे, त्याकडे परिवहन समिती सामोर जाते आहे. आज नागपूर शहरामध्ये असा 200 बसेस ह्या इलेक्ट्रिक बसेस राहतील आणि पर्यावरणपूरक राहील, धूर राहणार नाही आणि त्यामध्ये जो बसमध्ये तोटा आम्हाला होतो, जे नुकसान होते आहे, ते नुकसान पण कमी होईल आणि आम्ही जास्तीत जास्त योग्य पद्धतीने नागपूर शहराला परिवहन सेवेचा लाभ करून देऊ. आज ही समितीमध्ये आज हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे.